नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. केंद्र सरकारने एक्साइज ड्युटीत केली कपात, पेट्रोल आणि डिझेल झाले स्वस्त. बँक ऑफ महाराष्ट्राच्या 51 शाखा होणार बंद, पुणे मुख्यालयाची माहिती. सोने चांदीचे दर वाढले, रुपयाच्या घसरणीने झाला परिणाम. विक्रमगड येथे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आदिवासी विकास विभागाचा गलथान कारभार आला समोर. आता पाहूयात सविस्तर वृत्त. केंद्र सरकारने एक्साइज ड्युटीत कपात केल्यानंतर आता फडणवीस सरकारने कर कपात केल्याने महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल 5 रुपयांनी स्वस्त झालंय. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एक्साइज ड्युटी कमी करत पेट्रोल डिझेल 1.5 रुपयांनी स्वस्त केलं आहे. शिवाय तेल कंपन्यांनीही 1 रुपये दर कपात करण्यास सांगितलं होतं, त्यामुळे पेट्रोल डिझेल 2.5 रुपये स्वस्त झालं आहे. मग राज्य सरकारांनीही करांमध्ये कपात करावी असं आवाहन अरुण जेटली यांनी केलं होतं. जेटलींच्या आवाहनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ प्रतिसाद दिला. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आभार मानले. शिवाय महाराष्ट्र सरकारही 2.5 रुपयांनी पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करत असल्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे महाराष्ट्रात केंद्राचे 2.5 आणि राज्याचे 2.5 रुपयांची कपात केल्याने पेट्रोल आणि डिझेल 5 रुपयांनी स्वस्त झाले आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. राज्याचे 2.5 रुपयांची कपात केल्याने पेट्रोल आणि डिझेल 5 रुपयांनी स्वस्त झाले आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. बँक ऑफ महाराष्ट्राने आपल्या 51 शाखा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. बंद होणाऱ्या सर्व शाखा या शहरी भागातील असल्याची माहिती पुणे मुख्यालयातून देण्यात आली आहे. पाहूयात या संदर्भातली ही बातमी. बँक ऑफ महाराष्ट्राच्या देशभरात 1,900 शाखा आहेत. यापैकी शहरी भागात असलेल्या 51 शाखांमधून बँकेला कोणताही फायदा होत नाही, त्यामुळे या शाखा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मिळतीये. बंद होणाऱ्या शाखांमधील ग्राहकांनी घाबरून जायचं कारण नाही, कारण तिथल्या खातेधारकांचं दुसऱ्या शाखेत विलीनीकरण करण्यात येणार आहे आणि MICR कोड 31 डिसेंबर पासून कायमस्वरूपी रद्द करण्यात येत आहेत. बंद होणाऱ्या 51 शाखांमधील सर्व बँक ग्राहकांना दिलेले चेकबुक 30 नोव्हेंबर पर्यंत बँकेत परत जमा करण्यास सांगितले आहे. नवीन मिळालेल्या IFSC आणि MICR कोडने व्यवहार करण्याच्या सूचना ग्राहकांना देण्यात आल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. पेट्रोल डिझेलचे वाढते दर, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, यामुळे सोन्याचे दर वाढले आहेत. 10 ग्रॅम सोने आता 32,000 रुपयांवरती गेले आहे, तर चांदी 39,000 रुपयांवरती पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सकारात्मक संकेत मिळाल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपया 73.91 रुपये प्रति डॉलर झाल्याने आयात शुल्क महागलं आहे. यामुळे सोनं महागलं आहे. सिंगापूरमध्ये सोनं 0.32% वाढलं आहे, त्यामुळे सोनं 1,207.60 डॉलर प्रति अंशावर पोहोचलं आहे. राजधानी दिल्लीमध्ये 99.9% आणि 99.5% शुद्ध सोनं अनुक्रमे 555 आणि 555 रुपयांनी वाढलं आहे, त्यामुळे त्याचे दर अनुक्रमे 32,030 आणि 31,880 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. पालघरमधील विक्रमगड येथे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आदिवासी विकास विभागाने संगनमत करून कोट्यवधी रुपयांच्या निधीवरती डल्ला मारला आहे. काय आहे प्रकार, पाहूयात हा रिपोर्ट. हा आहे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुका. पालघर जिल्हा हा पेसा कायदा अंतर्गत येतो. या विभागातील आदिवासी बांधवांचा विकास व्हावा यासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आणि 304 कामे हाती घेण्यात आली. मात्र यापैकी फक्त 42 कामे पूर्ण करण्यात आली आणि बाकीचे कामे पूर्ण न करताच त्याची बिले अदा करण्यात आली आहे. एकूणच काय तर आदिवासी बांधवांच्या विकासासाठी आलेल्या निधीमध्ये अधिकारी आणि ठेकेदार यांनी स्वतःचाच विकास करून घेतलाय असंच म्हणावं लागेल. विक्रमगड तालुक्यातील गावांचा विकास करण्यासाठी ठक्करबाप्पा वस्ती सुधार योजनेतून 2012-13 आणि 2013-14 या वर्षामध्ये 94 पैकी 83 गावांमध्ये 304 विकासकामे मंजूर करण्यात आली. मात्र ही कामे झाली नसल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी या कामाची चौकशीची मागणी केली. आपण या ठिकाणी बघतोय
की सिमेंट कॉन्क्रीटचं सभागृह तर काय, कुठल्याही प्रकारची या ठिकाणी साफसफाई सुद्धा केली गेलेली नाहीये. इवन दो गावकऱ्यांनी या ठिकाणी जागा सुद्धा उपलब्ध करून दिली होती, सगळ्या गोष्टी असताना या ठिकाणी जागा उपलब्ध होती, सगळ्या गोष्टी होत्या तरी सुद्धा काही या ठिकाणी केलं गेलेलं नाहीये. ज्या गावकऱ्यांनी या ठिकाणी समाज मंदिरासाठी जागा उपलब्ध करून दिली, आपण त्या गावकऱ्यांसोबत या ठिकाणी चर्चा करणार आहोत. काय सांगाल भाऊ या ठिकाणी? साहेब, ह्या ठिकाणी आमच्या काटकरीपाड्यामध्ये समाज मंदिर व्हावं याकरिता 2014-15 आमचा हा प्रस्ताव दिलेला होता. आणि त्यानंतर सदर ठेकेदारांनी आम्हाला कित्येक वेळेला सांगितलं की तुमचं इथं समाज मंदिर मंजूरसुद्धा झालेलं आहे. एक सरकारी अधिकारी घेऊन येऊन इथं ह्या जागी ह्याच जागेचा सर्वे केला. मी स्वतः त्यांच्यासमोर होतो, माझे पोटेसुद्धा त्यांच्याबरोबर गेलेले आहेत. आणि ह्या ठिकाणी माझ्या वडिलांच्या नावे घर होतं, पण त्यावेळेस माझ्या वडिलांच्या नावे घरकुल मंजूर झालं म्हणून मी समाज मंदिरासाठी तिथून ते घर काढलं आणि समोर बांधलं. ही जुनी टॉयलेट पण त्याच घराची आहे. परंतु आत्ता आम्हाला काही दिवसापूर्वी आमच्या गावचे माजी उपसरपंच त्यांनी चौकशी केली असता असं निदर्शनात आले की ह्या ठिकाणीचं समाज मंदिर तयार होऊन आणि याचं सर्व बिलं वगैरे काढलेले आहेत, परंतु आम्ही अजूनही प्रत्यक्षेत आहोत की आम्हाला समाज मंदिर कुठल्याही प्रकारे इथं झालेलं नाही. अच्छा, गावामध्ये दुसरीकडे कुठे काही समाज मंदिर बांधकाम वगैरे काही झालेलं? गावामध्ये दुसरं समाज मंदिर याआधीचे जुनीच आहे, परंतु आमचे जे प्रस्ताव केले त्याच्यानंतर एकही समाज मंदिर झालेला नाही. बघतोय आपण की या गावकऱ्यांची, या सर्व आदिवासी मंडळींची किती मोठी फसवणूक केली गेलेली आहे. यांची संपूर्ण निधी यांच्या नावावर या ठिकाणी, काही ठिकाणी जागा नसते, परंतु या ठिकाणी जागा सुद्धा या ग्रामस्थांनी उपलब्ध करून दिलेली आहे. जागा आहे, सर्व गोष्टी आहे, पाहणी झालेली आहे, परंतु सगळ्या गोष्टी कागदोपत्री झालेल्या आहेत. या ठिकाणी कुठलंही समाज मंदिर बांधण्यात आलेलंच नाही, साधारण या ठिकाणी कुठली साफसफाई सुद्धा केलेली नाही आहे, ही आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येत आहे. या सगळ्या याच्यामध्ये एकच लक्षात येतं, या ठिकाणी या परिसरातली जी काही अधिकारी आहेत आणि या ठिकाणची जी काही ठेकेदार आहेत, या ठेकेदारांनी खोटी बिलं सादर केले, अधिकाऱ्यांनी त्यामध्ये संगनमत केली आणि दोन्ही लोकांनी मिळून या ठिकाणी खोटे सगळे बिलं, खोटे फोटोज, खोट्या वेंबी तयार करून पूर्णपणे आदिवासी जनतेच्या माथ्यावरचं टाळूवरचं लोणी या ठिकाणी चाकलेलं आहे. या कामांच्या लेखापरीक्षणाचे काम IIT पवई मुंबई या संस्थेला देण्यात आले. मात्र त्यांच्या अहवालानुसार अंदाजे 26 कोटीहून अधिक रकमेचा गैरव्यवहार झाल्याचं समोर येत आहे. हे हा भ्रष्टाचार गेल्या 2015 सालापासून ज्येष्ठ पत्रकारांनी, संपादक शरद पाटील साहेब यांनी उघडकीस आणला आणि त्यांना एक सहकार्य म्हणून आम्ही एक 2017 एक 24/3/2017 अमरण उपोषण विक्रमगड PWD समोर करण्यात आलं. त्या उपोषणामध्ये या भागातील विक्रमगडमधील आदिवासी माझे बाधव हे माझ्या सोबतीला होते, त्यांनी सर्वांनी मिळून आम्ही उपोषण केलं आणि त्या उपोषणामध्ये आम्हाला असं आढळून आलं की कमसे कम 100 कोटीचा भ्रष्टाचार ह्या विक्रमगड तालुक्यामध्ये झालेला आहे आणि तो उघडकीस व्हावा किंवा आमच्या आदिवासी बांधवांना न्याय मिळावा ह्यासाठी आम्ही 1-4 दिवसाचं लक्षणीय उपोषण केलं. ह्या उपोषणाला सर्व पक्षीय नेत्यांनी, आमदारांनी पाठिंबा जाहीर केला आणि हाच विषय माननीय रुपेशदादा म्हात्रे चौगुले साहेब, आमदार चौगुले साहेब यांनी हा अधिवेशनामध्ये सुद्धा मुद्दा मांडला गेला, तरीसुद्धा ज्या गोष्टीची आम्हाला आतुरतेने वाट बघावी लागत होती की जे सरकारचं म्हणणं होतं की पारदर्शक कारभार, आम्हाला असं वाटलं होतं की कुठेतरी आता पारदर्शक कारभाराची आम्हाला एक चावूळ लागेल आणि आम्हाला न्याय मिळेल, परंतु पारदर्शक कारभाराची व्याख्या काय आहे ही आम्हाला आजपर्यंत सापडली नाही. म्हणून आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी, मला असं एक सांगावंसं वाटतं की आपल्या न्यूज चॅनलनी एक घोषणा करावी विक्रमगड तालुक्यासाठी की एक चांगला रस्ता दाखवावा आणि कोटी रुपये बक्षीस मिळवावं तरीसुद्धा आपले पैसे वाचतील, कारण एकही चांगला रस्ता खेड्यापाड्यातील असेल किंवा मेन रस्ता असेल तो तुम्हाला बघायला मिळणार नाही. ह्या योजनेमार्फत तालुक्यातील समाज मंदिर असो, चांगले रस्ते असो किंवा एक साकाव असो, हे कुठल्याही प्रकारचे झालेले नाहीत आणि आदिवासी बांधवांच्या विकासासाठी हा निर्माण झालेला, नव्याने निर्माण झालेला पालघर जिल्हा हा मला वाटतं आदिवासींचा विकास नसून याची व्याख्या बदलावी लागेल, अधिकाऱ्यांचा विकास अशी याची व्याख्या मला वाटते बनवावी लागेल, कारण हा विकास आदिवासींचा न होता हा अधिकारी वर्गाचाच विकास झालेला आहे. म्हणून हा पालघर जिल्हा हा विकासापासून वंचित राहिलेला आहे. करोडोच्या योजना येत आहेत, करोडोच्या योजना कागदावरती दाखवल्या जात आहेत, मात्र गावामध्ये कुठल्याही प्रकारच्या योजना होत नाही. दरम्यान या गैरव्यवहारास जबाबदार असलेल्या कुठल्याच ठेकेदारावरती किंवा कर्मचाऱ्यावरती कारवाई झालेली नाही, किंबहुना हा अहवाल दडपण्याचा आणि संबंधितांना पाठीशी घालण्याचा प्रकार समोर आलाय.
एकूण 304 कामांपैकी 108 कामे प्रत्यक्षात संकेतस्थळावरती मिळतच नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाने फक्त कागदोपत्री ही कामे दाखवली आहेत, प्रत्यक्षात मात्र ही कामे झालेलीच नाही. मात्र या कामांची बिले अदा करण्यात आली आहे, त्यामुळे या कामांच्या निधीवरती दरोडा टाकल्याचं स्पष्ट होत आहे. हा सर्व प्रकार अधीक्षक अभियंता नाना पवार यांच्या संगनमताने झाला असावा असा संशय व्यक्त होतोय. हा सर्व गैरव्यवहार करणाऱ्यांवरती येणाऱ्या काळात कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, पालघर. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात दोन वेगवेगळ्या घटनेत दोन खून झाल्याचे उघड झाले आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये एका इसमाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला, तर एका महिलेचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत शहरानजीक आढळून आलाय. शेगाव शहरातील जुन्या बस स्थानकांमधील परिसरात एका 50 वर्षीय इसमाचे दगड आणि विटेने ठेचून खून केल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठवित असतानाच शहरातील इंदिरानगर भागाला लागून असलेल्या भागातील एका शेतात एक महिला मृतावस्थेत पडलेली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लगेच घटनास्थळावर धाव घेऊन तपास सुरू केला. महिलेचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत असून परिसरात दुर्गंधी पसरल्याने ही घटना उघडकीस आली आहे. महिलेचे खून झाल्याचे घटनास्थळावरून दिसून येते. या दोन्ही घटनेतील एका मृतकाची ओळख पटली असून मृतक सुरेश दौलत राऊत गवंढाळा येथील आहे, तर कुजलेल्या अवस्थेत असलेल्या महिलेच्या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. पुढील तपास सुरू आहे. शालिनी प्लस साठी योगेश शर्मा, बुलढाणा. सांगलीतील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये एका महाविद्यालयीन युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अक्षदा कोष्टी असे या युवतीचं नाव असून वालचंद कॉलेजमध्ये बीई सिव्हिलच्या वर्गात ती शिक्षण घेत होती. सांगलीतील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अक्षदा कोष्टी या युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. महाविद्यालयाच्या आवारातील हॉस्टेलमध्ये सकाळी अक्षदा हिने आपल्या रूममध्ये पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अक्षदा ही मूळची जत तालुक्यातील डफळापूरची रहिवासी आहे. सध्या वालचंद कॉलेजमध्ये सिव्हिल प्रथम वर्षाचे शिक्षण ती घेत होती. या निमित्ताने ती कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये एका रूममध्ये 5 मैत्रिणींच्या सोबत राहत होती. सकाळी इतर मैत्रिणी कॉलेजला गेल्या, यानंतर काही मैत्रिणी पुन्हा रूमवर परतल्या, त्यावेळी अक्षता ही पंख्याला लटकत असल्याचं आढळून आलं. यानंतर हॉस्टेलमध्ये खळबळ उडाली. याबाबत कॉलेज प्रशासनाने विश्रामबाग पोलिसांना ही माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला. मात्र ही आत्महत्या नेमकी कोणत्या कारणाने झाली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. ब्युरो रिपोर्ट, सांगली. रयत शिक्षण संस्थेच्या एका कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख शरद पवार आणि श्रीनिवास पाटील हे एकाच गाडीतून आल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलंय. श्रीनिवास पाटील हे साताऱ्यातून खासदारकीसाठी इच्छुक आहेत. उदयनराजेंच्या ऐवजी श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्याची अनेकांची मागणी आहे, त्यामुळे हे दोघे एकाच गाडीत आल्याने चर्चेला उधाण आलंय. शिराळा तालुक्यातील चरण येथे प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र हे शिराळा तालुक्यातील गरजू रुग्णांना वरदान ठरत आहे. या जनऔषधी केंद्राबाबत नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. पाहूयात या संदर्भातली ही बातमी. शिराळा तालुक्यातील चरण येथील प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र ग्रामीण रुग्णांना ठरत आहे नवसंजीवनी. या केंद्राचे 3 महिन्यांपूर्वी आमदार शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. या केंद्रामार्फत गरीब गरजू रुग्णांना निम्म्या किमतीत औषधे मिळत असल्याने या तालुक्यातील गोरगरीब गरजू रुग्ण या केंद्राकडे औषधं घेण्यासाठी येत आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या या केंद्रामध्ये वाढत असल्याचे दिसून येत आहे. रुग्णांना निम्म्या किमतीमध्ये औषधं मिळण्याचे शिराळा तालुक्यातील हे एकमेव चरण केंद्र असल्याने परिसरात केंद्राचे कौतुक होत आहे. प्रधानमंत्री जनऔषधी केंद्राचं उद्घाटन 3 महिन्यापूर्वी झालेलं आहे. तर या केंद्रामध्ये सर्व रुग्णांना अर्ध्या किमतीमध्ये औषधं मिळतात. जवळजवळ जी बाजारात त्यांना डबल पैसे देऊन औषध घ्यायला लागतात, ती सर्वसाधारणपणे अर्ध्या किमती तिथेच रुग्णांना ती औषधं मिळतात. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, शिराळा. पासपोर्टबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये असलेली भीती दूर करण्यासाठी गेल्या काही वर्षात आम्ही पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया अधिक सुटसुटीत आणि सोपी केली आहे. पासपोर्ट हे सीमोल्लंघनाचे प्रतीक आहे असे मत परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी व्यक्त केलं आहे. ते पुणे येथे बोलत होते. विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये सहजपणे पासपोर्ट मिळावेत यासाठी नवभारत निर्मितीने सुरू केलेल्या माती पंख आकाश या उपक्रमाचे उद्घाटन मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. एसपी कॉलेजच्या लेडी रमाबाई सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर, शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर एस के जैन,
प्राचार्य डॉक्टर दिलीप सेठ, नवभारत निर्मितीचे समन्वयक योगेश गोगावले हे उपस्थित होते. मुळे यांनी मनोगतामध्ये परराष्ट्र मंत्रालयातर्फे राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, देशात 2 वर्षांपूर्वी 77 पासपोर्ट कार्यालय कार्यरत होती. परराष्ट्र मंत्रालयाने केलेले नियोजन आणि कार्यवाहीमुळे आता देशाच्या विविध भागात 220 पासपोर्ट कार्यालय उघडली आहेत. दररोज 60,000 पासपोर्ट्सवर कार्यवाही केली जाते. गेल्या वर्षभरात 1,10,00,000 पासपोर्ट वितरित करण्यात आले होते. आज भारतात 8 कोटी लोकांकडे पासपोर्ट उपलब्ध आहेत. जो जो जयाचा गुण तो तो मी गुरु केला जाण गुरुसी आले अपार गुण जग संपूर्ण गुरु दिसते संपूर्ण जगामध्ये गुरु पाहणारे गुरु. त्यामुळे आपल्या मुलांना त्यांचा सन्मान आहे. हे असे गुरु अनेक कल्पना मी गेल्या 1 वर्ष 1.5 वर्षामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला आणि पुढच्या वर्षी आंतरराष्ट्रीय हिंदी संमेलन जे आहे जे मी न्यूयॉर्कमध्ये असताना जगभरातले जेवढे हिंदीचे विशेषज्ञ आहेत भारतीय आणि अभारतीय त्या सगळ्यांना दरवर्षी एकत्र आणून त्याचे विचार विनिमय करावा आणि हिंदीचा प्रचार प्रसार कशा पद्धतीने करता येईल यावर त्यांनी काही ठोस उपाययोजना करावी अशा उद्देशाने मी ते तो उपक्रम न्यूयॉर्कमध्ये असताना सुरू केलेला होता. आणि तिथलं जे संस्था आहे आंतरराष्ट्रीय हिंदी संस्था त्याचा मी एका अर्थाने मार्गदर्शक ते आहे ते आपण पुढच्या वर्षी आपल्या इथे घ्यावं अशी मी इच्छा व्यक्त केली आणि सरांनी ते मान्यही केलं. त्यांचा अत्यंत आभारी. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. या शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमाला भाजपचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर आणि रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित होते. आपले वाद न्यायालयात घेऊन न जाता लोकन्यायालयाच्या माध्यमातून गावातच वाद मिटवावे त्यामुळे आपला वेळ आणि पैसा दोन्हीही वाचेल असा सल्ला फिरत्या लोक अदालतीचे न्यायाधीश सुरेश घोरपडे यांनी दिलाय. ते शेगाव येथे बोलत होते. महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने शेगाव तालुक्यात फिरत्या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. गुरुवारी या लोक अदालतीचे उद्घाटन शेगाव येथील न्यायालय परिसरात झाले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. शेगावचे दिवाणी न्यायाधीश व्ही व्ही कुलकर्णी आणि सहन्यायाधीश रंजना नाडे, ज्येष्ठ विधितज्ञ जी एस पाटील, ॲडव्होकेट खरे, ॲडव्होकेट शेगोकार, ॲडव्होकेट लुक्कड, ॲडव्होकेट गुप्ते यांच्यासह इतर वकील मंडळींची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. फिरते लोकन्यायालय शेगाव तालुक्यातील मानसगाव आणि जलंब येथे पोहोचून आपसातील प्रकरणांचा निपटारा करणार आहे. आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण आणि बुलढाणा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने फिरत्या लोक अदालतचे आयोजन करण्यात आलेले आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या 13 तालुक्यामध्ये आपले फिरते वाहन म्हणजे मोबाईल कोर्ट हे फिरणार आहे. लोकांचा वेळ वाचावा, त्यांचे पैसे वाचावेत आणि न्यायालयाचा ताण कमी व्हावा, त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या जनतेला कायदेविषयक साक्षरता निर्माण झाली पाहिजे, कायद्याचं ज्ञान मिळालं पाहिजे ही या योजनेची सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे. आणि यामुळे ग्रामीण भागातील जनतेला कायद्याचे ज्ञान मिळते, अनेक खटले निकाली निघतात आणि सर्वांना सामोपचारानं समजावून सांगून त्यांनी केसेस आपसात कराव्यात म्हणून प्रयत्न केले जातात. आणि या योजनेचा खूप चांगला फायदा आहे, सर्व जनतेमध्ये याच्याबद्दल एक चांगलं वातावरण आहे. शालिनी प्लस साठी संदीप वानखेडे, बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मिळत असलेल्या गणवेशाचं वाटप अर्धे सत्र संपत आलं तरी देखील मिळालेलं नाहीत, त्यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या गलथान कारभाराबाबत संताप व्यक्त होतोय. पाहूयात ही बातमी. खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी येथील जिल्हा परिषद मराठी पूर्व माध्यमिक शाळेमध्ये एकूण पटसंख्या 222 असून शासनाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी गणवेश वाटप योजनेत एकूण 181 विद्यार्थी पात्र आहेत. मात्र या विद्यार्थ्यांना स्वतंत्र दिनी गणवेशापासून वंचित राहावे लागले आहे. 2 गणवेशांपैकी 1 गणवेश हा गेल्या आठवड्यात वाटप करण्यात आला तर दुसरा गणवेश अद्यापही वाटण्यात आला नाही. या शाळेमध्ये निम्म्यापेक्षा जास्त कर्मचारी हजर नसल्याचे देखील उघड झाले आहे. संबंधित मुख्याध्यापकांना विचारणा केली असता एकूण मुख्याध्यापकांसह 10 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 2 शिक्षक अर्जित रजेवर, 1 शिक्षक किरकोळ रजा आणि 2 शिक्षक प्रशिक्षणासाठी तर 1 शिक्षक पंचायत समिती खामगाव
येथे सेवा पुस्तिका ऑनलाईन करण्यासाठी वरिष्ठांनी बोलवल्याचे सांगण्यात आले आहे। त्यामुळे शाळेत 4 शिक्षक उपस्थित आहेत। एकंदरीतच विचार केला तर या प्रकारावरून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान नकारता येत नाही, अशी तक्रार पालकांकडून देखील करण्यात येत आहे। शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा खऱ्या अर्थाने शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नसल्याची ओरड बऱ्याचदा केली जाते। त्यामुळे कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वचक निर्माण करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनी सुद्धा या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे। अडचण अशी होती की सर, मागील मुख्याध्यापक होते सारोळकर सर, त्यांनी मला जवळपास 2 महिने प्रभार दिला नाही मला चार्ज, त्याच्यामुळे 10 ऑगस्टला चार्ज दिला त्यांनी। त्याच्यानंतर मी गणवेशाची प्रक्रिया शाळा व्यवस्थापन समितीचे सगळ्या मंडळींना बोलावून मी गणवेश प्रक्रिया सुरू केली आणि 1 हप्त्यापूर्वी मी गणवेशाचं वाटप केलेलं आहे आणि गणवेश आता 1 हप्त्यात देणार। आपल्या शाळेत एकूण मंजूर पदं 10 आहेत, माझं रोजी 4 आहेत। बाकीचे 2 अर्जित रजेवर आहे, 1 किरकोळ रजेवर आहे, 1 ऑफिसला आहे आणि 2 प्रशिक्षणाला आहे। शालिनी प्लस साठी संदीप वानखेडे, बुलढाणा। लातूरमध्ये कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 3 दिवसीय संप पुकारला आहे। सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावरती यावेळी मोर्चा काढण्यात आला। या संपाला लोकसत्ता युवा संस्थेच्या वतीने पाठिंबा दर्शवण्यात आलाय। महाराष्ट्र बिल्डिंग ग्लास अँड अल्युमिनियम वर्क्स युनियन अंतर्गत काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी शासनाच्या विविध योजना आहेत, त्यानुसार कामगारांना त्याचा लाभ मिळत नाही। तसेच कामगारांचे मजुरी ही मागच्या 10 वर्षांपासून एकच आहे। गेल्या अनेक वर्षांपासून सततच्या वाढत्या महागाईमुळे कामगार आर्थिक संकटाला सामोरे जात असतात। 10 वर्षांपासून एकच मजुरी दर त्यांना मिळतो आणि हे दर आजच्या महागाईच्या काळात परवडणारे नाहीत, त्यामुळे वाढीव दराचा प्रस्ताव कामगारांनी दुकान मालकांना सादर केला आहे। लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून शहरातील शेकडो कामगारांनी मोर्चा काढला आणि आपल्या मागण्यांचे निवेदन लातूरच्या सहाय्यक कामगार आयुक्तांना देण्यात आले। मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर बेमुदत संप पुकारला जाईल असे आवाहनही कामगारांनी केलंय। कामगारांच्या या संपाला सामाजिक कार्य करणाऱ्या लोकसत्ता युवा संघटनेने जाहीर पाठिंबा देऊन कामगारांच्या प्रत्येक चळवळीत आपला सहभाग असेल असे सांगितले आहे। क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रामध्ये आमच्या मजदुरीचे भाव वाढत नाही, आमचे भाव वाढवणे देण्यात यावेत म्हणून आम्ही कामगार आयोग केल्या साहेबांमार्फत आम्ही सरकारला असं सांगू इच्छितो की त्यांनी आमचे ग्लास सेक्शन आणि कास फिटिंग या क्षेत्रामध्ये ज्या 10 ते 15 वर्षापासून जे मजदुरीचे भाव वाढले नाही त्या मजदुरीचे भाव वाढवण्यात यावे म्हणून आम्ही हा कामगार मोर्चा घेऊन आम्ही कामगार आयुक्त साहेबांसमोर आमचं निवेदन देण्यात येत आहे। त्या महागाईच्या हिशोबाने जे आम्हाला वाढून मिळत नव्हतं ते मिळवलं। पहिले आमच्या अल्पदरामध्ये आम्ही मजदुरीच्या हिशोबाने काम करत होतो आणि आम्ही ज्या वाढीव भावामध्ये मागवत आहोत। आम्ही स्क्वेअर फुटामागे 10 ते 12 रुपये स्क्वेअर फूट या हिशोबाने आम्हाला दर मिळत होता, ते आजच्या ह्याच्यामध्ये आजच्या महागाईच्या ह्याच्यामध्ये आम्हाला ते भाव परवडत नाहीत म्हणून आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये आम्हाला भाव वाढवून देण्यात यावे म्हणून आम्ही एक प्रत्येक ज्या दुकान मालकाकडे आम्ही काम करतो त्या दुकानमध्ये आम्ही रेट प्राईस देऊन हीच रेट कामगार आयुक्त साहेबांना देऊन त्या हिशोबाने आम्हाला मजदुरीचे भाव वाढवून देण्यात यावे म्हणून आम्ही अल्युमिनियम अँड ग्लास युनियन बांधकाम विभागाच्या वतीने जी आज 3, 4, 5 संप हा मोर्चा निघाला, त्या मोर्चा आंबेडकर पार्क पासून ते शिवाजी चौक होता सहाय्यक कामगार आयुक्तापर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यांचे मागण्या एकदम रास आहेत, सरास आहेत, ते प्रशासनाने मान्य करणं गरजेचं आहे। दुकानदारांनी त्यांना वाढीव भाव देणं गरजेचं आहे, प्रशासकीय सुविधा यांना मिळणं गरजेचं आहे। शासकीय योजनामध्ये जे पण स्कीममध्ये कामगार बसतात तर यांच्या मागण्या मान्य करण्यात यावे, या वतीने लोकसत्ता युवा संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देऊन यांना सोबत साथ दिलेली आहे आणि यांच्या मागण्या लवकरात लवकर जर मान्य नाही झाले तर लोकसत्ता युवा संघटना यांच्या पाठीशी राहून रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात येत आहे। एवढे मी माझे 2 शब्द बोलून लोकसत्ता युवा संघटनेचा संस्थापक अध्यक्ष शालिनी प्लस साठी हारून मोमेन, लातूर। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीच्या वेळी नूतन संचालक शिवाजीराव बंडगर यांना मारहाण करण्यात आली। या भांडणात मदस्ती केल्याने माजी आमदार जयंतराव जगताप यांच्यासह 9 जणांना देखील मारहाण करण्यात आली आहे। पाहूयात या संदर्भातली ही बातमी। करमाळा बाजार समिती सभापती हॉल समोर ही घटना घडली आहे। याबाबत बागल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडीच्या वेळी शिवाजी बंडगर यांना
तुम्ही आमच्या पक्षातून बागलगटामध्ये का गेला म्हणून शिवीगाळ करत मारहाण करत होते. त्यावेळी फिर्यादी दिग्विजय मध्ये पडले असता लोखंडी गज, पीव्हीसी पाईप आणि लाथाबुक्याने त्यांना मारहाण करण्यात आली. यावेळी जयवंतराव जगताप यांनी फिर्यादीला जीवे ठार मारण्याचे हेतूने फिर्यादी दिग्विजय बागल यांच्या नाकावर रिव्हॉल्व्हरने मारून गंभीर जखमी करून शिवीगाळ करून त्यांना धमकी दिली. या मारहाणीबाबत माजी आमदार जयवंतराव जगताप, नगराध्यक्ष वैभव जगताप, शंभूराजे जगताप, बबन चांदगुडे, जयराज उर्फ सोन्या चिवटे आणि इतर दोन अनोळखी लोकांविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे. आरोपींविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश देवरे हे करत आहेत. दरम्यान आज झालेल्या या घटनेमुळे करमाळा शहरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संशयित आरोपींना अटक व्हावी यासाठी बागल गटाच्या कार्यकर्त्यांनी 2 तास ठिय्या आंदोलन केले. सायंकाळच्या सुमारास काही तरुणांनी दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला. याबाबत करमाळा पोलिसांनी त्यांना पकडून आणून पोलीस ठाण्यात डांबून ठेवले. तसेच करमाळा शहरात दुपारपासून दंगा काबू पथकाच्या पोलिसांनी करमाळा शहरात फेरफटका मारला. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी, पोलीस निरीक्षक राजेश देवरे, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आज दिवसभर शहरात तणावाचे वातावरण बघायला मिळाले. काय झालं, आमचे सहकारी संचालक ज्यांना आपण सभापती पदासाठी आदरणीय रश्मी दीदींनी जी निवड केली होती, ज्यांचा फॉर्म भरायचा होता, ते आले आणि त्यांना आणत असताना आमचे चिंतामणी दादा जगताप आणि शिवाजी बंडगर सर ह्या दोघांना वर घेऊन येत असताना मी चिंतामणी दादांना पुढं पाठवलं. दादा गेले लवकर आतमध्ये. बंडगर सरांना वर घेऊन जात असताना त्यांना जरा अडवण्याचा प्रयत्न झाला. आम्ही आता फिर्यादी दिलेली आहे त्यामध्ये सगळा उल्लेख आहे, पण मला ओपनली कोणाची नावं घ्यायची नाहीत. त्या ठिकाणी त्यांनी जाणून बुजून अडवण्याचा प्रयत्न केला. ते अडवण्याच्या मागचं कारण म्हणजे ह्यांना पुढं जाऊच द्यायचं नाही. पुढं जाऊ द्यायचं नाही म्हणजे ते त्यांनी बोलूनसुद्धा दाखवलं की यांचा इथे जीव मारा, पण ह्यांना इथं जाऊ द्यायचं नाही, आतमध्ये जाऊ द्यायचं नाही. कारण की त्यांना कळलं होतं सत्ता त्यांच्या हातातून पूर्णपणे गेली आणि जयवंतरावचं म्हणजे हे अस्तित्व संपलं ना. जयवंतराव जगताप हा विषयच राहिला नाही आता तालुक्यामध्ये. तर झालं असं की आम्हाला अडवल्यानंतर वैभव जगताप आणि तो शंभू जगताप आणि त्यांचे अजून सहकारी ज्यांची नावं मी दिलेली आहेत ते आले आणि बंडगर सरला माझ्यापासून ओढायला लागले. मी त्यांचा हात धरला आणि मी हे मागं घेतलं. त्यांनी माझ्या मागं घेतल्यानंतर त्यांनी मला एकाने बुक्की मारली. बुक्की मारल्यानंतर मग ते गज कुठून आणले होते त्यांनी, गज हे म्हणजे ते आधीच रचलेला कट होता. कुठं लपायचं, कुठून त्यांना अडवायचं, काय करायचं नाही. तिथं गज होते 2, तिथं PVC पाईप ठेवले होते. विशेष म्हणजे जयवंतराव जगताप यांच्याकडे रिव्हॉल्वर होता आणि जयवंतराव जगताप त्यावेळेला बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं की आज काय मी ह्यांचा अंतच करणार आहे, म्हणजे मी ह्यांचा जीवच मारणार आहे, मी गोळ्याच घालणार आहे, माझा रिव्हॉल्वर कुठे आहे. तर ते रिव्हॉल्वरची जी पाऊच होती ती होती वैभव जगतापच्या हातात. वैभव जगतापने त्याच्यातलं रिव्हॉल्वर काढलं आणि जयवंतराव यांच्या हातात दिलं. जयवंतरावनी माझ्या छातीला रिव्हॉल्वर लावला. छातीला रिव्हॉल्वर लावल्यानंतर मी हात वर केला त्यांचा, म्हणजे रिव्हॉल्वरची नळी धरून असं केलं. असं केल्यानंतर नेमकं त्याची मूठ जी असते रिव्हॉल्वरची ती माझ्या नाकाजवळ आली. त्यांनी तशीच नाकावर मारली मला आणि त्याच्यानंतर मग परत ह्यांनी ढकललं मला आणि रॉडनी मारायला लागले. तर डोक्यावर रॉडनी मारताना माझा हात आडवा गेला तर हाताला लागलं. मार्केट कमिटीच्या सभापती व सभापतीची निवड आज 11 वाजता होती. 11 ते 12 दरम्यान नॉमिनेशन करायचं होतं आणि त्या उद्देशानं आम्ही बागल पार्टीचे 8 आणि मी असे 9 जण आणि बागल पार्टीचे नेते असे आम्ही मार्केट कमिटीच्या इमारतीमध्ये प्रवेश केला आणि पायऱ्या वर चढून जात असताना सुरुवातीला जे पहिलं वळण आहे त्या वळणावरती त्या ठिकाणी करमाळा जगताप समर्थक, स्वतः जयवंतराव आणि जगताप समर्थक काही मंडळी त्या ठिकाणी आतल्या खोलीत बसलेली होती. त्यांचा पूर्ण कटच होता की ह्या पुढं जाऊ द्यायचं नाही, फॉर्म भरायला 11:50 झाली आणि 11:50 म्हणजे ह्यांना जर रोखलं इथं तर ह्यांचे फॉर्म भरले जाणार नाहीत आणि आपलं हे मोहीम यशस्वी होईल म्हणून यांनी पूर्णपणे कट रचलेला होता आणि त्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या समर्थकांनी आमच्यावर हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये आम्हाला समजलं नाही इतकं त्यांनी मारायला सुरुवात केली
त्यामध्ये दिग्विजय भैया बागल यांना अधिक लागलेलं आहे. त्यांना बहुतेक त्यांच्या हाताचं हाड फ्रॅक्चर असावं, नाकाचं हाडसुद्धा फ्रॅक्चर असावं. त्यांना प्रचंड मार लागलेला आहे, पाठीमागं लोखंडी वस्तूने मारलेला आहे. शालिनी प्लस साठी शीतलकुमार मोटे, सोलापूर. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया त्याच्या हेडलाईन्स वर. केंद्र सरकारने एक्साइज ड्युटीत केली कपात, पेट्रोल आणि डिझेल झाले स्वस्त. बँक ऑफ महाराष्ट्राच्या 51 शाखा होणार बंद, पुणे मुख्यालयाची माहिती. सोने चांदीचे दर वाढले, रुपयाच्या घसरणीने झाला परिणाम. विक्रमगड येथे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आदिवासी विकास विभागाचा गलथान कारभार आला समोर. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहता शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.